विद्यार्थी मित्रो, आज आपण आम्ल आणि आम्लारी यांना ओळखण्यासाठी काही घरगुती दर्शकांचा वापर करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात की मी हळदीपासून बनवलेले दर्शक कागदपट्टीचा यासाठी उपयोग करणार आहे. तर मुलांनो, हे साबणाचं द्रावण आहे आणि हे लिंबूचं द्रावण आहे. तर या दोघांमध्ये हळदीची कागदपट्टी बुडवली असता तिच्यात कोणता परिणाम घडून येतो ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हळदीपासून बनवलेली दर्शक कागदपट्टी हे लिंबूच्या द्रावणात टाकून पाहूया. बघू की त्यात काही बदल होतो का. तर मुलांनो, तुम्ही पाहू शकतात की हळदीपासून बनवलेली दर्शक कागदपट्टी ही लिंबूच्या द्रावणामध्ये टाकली असता तिच्यात कोणताही असा बदल घडून येत नाही. मुलांनो, आता आपण साबणाच्या द्रावणामध्ये हळदीपासून बनविलेली दर्शक कागदपट्टी टाकून पाहूया. चला तर पाहूया तिच्यात कुठला बदल घडतो का. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की साबणाच्या द्रावणामध्ये हळदीची कागदपट्टी टाकली असता तिचा रंग हा लाल झालेला आहे. ह्यावरून आपल्याला हे लक्ष येतं की साबणाचं द्रावण हे आम्लारी धर्मीय असून त्याच्यामध्ये हळदीची कागदपट्टी टाकली असता तिचा रंग हा लाल होत असतो. तर लिंबू रस किंवा लिंबूचं द्रावण हे आम्लधर्मी असून त्याच्यामध्ये हळद पट्टी टाकले असता तिच्यात कोणताही बदल दिसून आला नाही. तर मुलांनो, तुम्ही देखील घरगुती साधनं वापरून नैसर्गिक दर्शक हा बनवू शकतात. मग तो हळदीपासून पण बनवता येतो, तसेच जास्वंदाच्या फुलांपासून पण बनवता येतो. तर मुलांनो, तर तुम्ही पाहू शकतात की हळदपट्टीला साबणाचं द्रावणामध्ये टाकले असता तिचा रंग हा लाल होत असतो. तर मुलांनो, तुम्ही हा प्रयोग घरी करू शकतात.